नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखरे महाराष्ट्र म्हटलं की वाद आले आणि वाद कित्येक वेळा निरर्थक असतात रोहित पवार हे कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथे एक कोविड सेंटर आहे हजार बेडचं ते स्वतः चालवतात त्यांची जी कंपनी आहे बारामती ॲग्रो कंपनी तिथनं ते त्यांना फंडिंग मिळतं आणि बाकी लोक पण ते म्हणतात की मदत करत आहेत तर तिथे ते पाहायला गेले होते की कोविड सेंटर ठीक चाललं की नाही चाललं तिथे लोकांना भेटले पेशंट्स जे होते भेटले। ते भेटले त्या पेशंट्ससाठी मनोरंजनासाठी काही काही कार्यक्रम पण आयोजित केले जातात तेव्हा ते, ते बोलत असताना तिथे गाणं लागलं एका मराठी पिक्चरचं फेमस आणि मग त्या गाण्यावर काही पेशंटनी ताल धरला कारण ते क्वारंटाईनचे बरेच लोक असतात तिथे आणि मग त्यावर लोकांनी आग्रह केल्यामुळे त्यांनी पण एक ठुमका मारला आणि त्यानंतर तो सोशल मीडियावर त्यांनी व्हिडिओ टाकला लगेच भारतीय जनता पार्टी जसं मी म्हणतो विरोधक विरोधासाठी विरोध करतात आपल्याकडे फार लोकं सुरू झाले की यांच्यावर पोलीस केस केली पाहिजे हे त्या कोविड सेंटरमध्ये आतमध्ये कसे गेले रिलेटिव्स तिथे नसताना कसे गेले कोविड सेंटर हे जर प्रायव्हेटली ते चालवत असतील आणि अनुदानातून चालवत असतील तर जसा लंके म्हणून जे आमदार आहेत ते चोवीस तास त्या कोविड सेंटरमध्येच असतात तिथेच ते राहून समोरासमोर पाहतात ते तर डॉक्टरही नाहीत तरीपणे ऑक्सिजन लेवल चेक करतात उद्या त्यांच्यावरही तुम्ही म्हणाल केस टाका खर्चानी जर कोणी कोविड सेंटर चालू करत असेल तर त्याच्यावरनं काही आपण शिकावं आणि आपणही करावं त्यापेक्षा त्यांनी तो ठुमका त्या त्या का मारला म्हणून आरड उरड चालू आहे परंतु जर एंटरटेनमेंटसाठी मोठमोठ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जेव्हा लोकं रूममध्ये असतात तेव्हा तिथे टेलिव्हिजन असतो तिथे बाकी सगळी व्यवस्था असते तुमच्या एंटरटेनमेंटसाठी जर तिथे लोकांचे आग्रह तर त्यांनी ठुमका मारला तर एवढं मोठं काय पाप झालं आणि भारतीय जनता पार्टीला मी आठवण करून देऊ इच्छितो गोष्ट दिल्लीतली आहे आणि ही आहे आठ जून दोन हजार अकराची त्यावेळेला भारतीय जनता पार्टी विरोधी पक्ष होता आणि राजघाटवर जिथे महात्मा गांधीची समाधी आहे तिथे चोवीस तासाच्या धरण्यावर ते बसले होते सुषमा स्वराज त्यावेळेला लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेत्या होत्या तिथे धरणावर बसले असताना तिथे माईक वगैरे सगळी व्यवस्था होती तर तिथे देशभक्ती गाणे लागले देशभक्तीचे त्यावर कोणी रिक्वेस्ट केली तर सुषमा स्वराजने त्याच्यावर डान्स केला तेव्हा काँग्रेसने फार आरोप लावले होते की ती महात्मा गांधीची पवित्र स्थिती हे म्हणजे ती समाधी आहे तिथे कसे तुम्ही डान्स केला पण त्यांचं म म्हणणं असं होतं की देशभक्तीचे गाणे होते आणि देशभक्तीच्या गाणे ऐकून माझ्या अंगात एक स्फुरण चढलं आणि मी थोडंसं डान्स केला त्यात वाईट काय झालं तो डान्स तेव्हाही वाईट नव्हता आणि हा रोहितांचा पवारचा डान्स तेव्हाही आताही वाईट नाही आहे तेव्हा काँग्रेस पक्ष जेव्हा विचारत होते की सुषमांनी का डान्स केला तेव्हा आता त्यांना ते विचारायला पाहिजे रोहितने का डान्स केला आणि भारतीय जनता पार्टी जेव्हा त्या डान्सला कुठलंही पाप नाही असं समजवून जस्टिफाय करत होते तर मग रोहित प पवारांच्या डान्सवर तुमचं ऑब्जेक्शन का मी नेहमी म्हणतो आमच्या राजनैतिक दलांना किंवा आमच्या नेत्यांना काही विचारधारा नसते कुठलीही गोष्ट ते कुठे उभे आहे त्याच्यावरनं ठरवतं ते जर विरोधी पक्ष पक्षामध्ये आहे आणि त्यांनी काही जरी केलं तरी ते जस्टिफाय करतात विरोध करतो म्हणून असं करतात आणि जेव्हा ते सत्तेत येतात तेव्हा विरोधी पक्षांना ते जबाबदार धरतात की तुम्ही असं का करता कोविड सेंटर सुरू केलं स्वखर्चानं हे महत्त्वाचं होतं रोहित डान्स करतो की नाही करतो ते महत्त्वाचं नव्हतं आणि रोहित रोहितने डान्स केल्यामुळं कोणाचं ऑक्सिजन लेवल खाली गेलं असं मला वाटत नाही कारण सुषमा स्वराजने जेव्हा डान्स केला तेव्हा मलाही वाटलं नव्हतं की तिथे काहीतरी मोठा अपमान झाला महात्मा गांधीचा तेव्हा आरडाओरड काँग्रेसने केली होती आज बी जे पी करती आहे दोन्ही ठिकाणी डान्स आहे तिथे देशभक्तीचे गाण्यावर नाचायची इच्छा झाली म्हणून सुषमा नाचल्या रोहित लोकांचं एंटरटेनमेंट व्हावं लोकांनी ताल धरला होता म्हणून ते नाचले असं ते म्हणतात त्यामुळं विरोध करण्यासाठी विरोध केल्यापेक्षा रोहितनी कसं सेंटर उभं केलं असं आपण चार कंपन्यांना घेऊन बऱ्याचशा बी जे पीच्या आमदारांच्या पण कंपन्या आहेत की त्यांनी पण कोविड सेंटर चालू करावं आणि मग तिथं त्यांनी त्यांनी पण डान्स करावा कोण रोखते त्यांना त्यामुळे मी सारखं म्हणतो राष्ट्र महाराष्ट्राच्या या प्लॅटफॉर्मवरनं की विरोधासाठी विरोध करू नका कारण मग त्याच्यात तुम्ही तुमचं हास्य करून घेता तुम्ही विदूषक दिसता त्या क्षेत्रातली जे कर्जत तालुक्यातल्या लोकांना तो डान्सही चांगला वाटतो कारण त्यांना हजार बेडचं कोविड सेंटर तिथे आहे तुम्ही स्वतः कोविड सेंटर टाकलं आणि तिथे जाऊन कोणी नाच केला किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये जिथे सिरियस आहेत सगळे आय सी यूमध्ये जाऊन डान्स केला तर कळू शकतं कोविड वॉर्ड हे आयसोलेटेडच वॉर्ड असतात परंतु ज्या ज्या ठिकाणी समाजसेवी संस्थांनी किंवा लोकांनी पुढे येऊन कोविड सेंटर चालू केले तिथे ॲज अ पार्ट ऑफ मॅनेजमेंट आतमध्ये असतात त्यामुळं अशी आरडाओरड करण्याच्यापेक्षा चा काही चांगलं काम कन्स्ट्रक्टिव्ह करावं अशी आमची अपेक्षा म्हणून हा विषय आज तुमच्यासमोर मांडला उद्या येतो पुन्हा नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार